नमस्कार सेतू अभ्यास इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन मुलांना आपण या व्हिडिओमध्ये दिवस पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस व वीस हे पाहणार आहोत दिवस पंधरावा पहिले काही आठवूया एक पुरंदर किल्ल्याला कोणी वेढा दिला होता उत्तर पुरंदर किल्ल्याला दिलेर खानाने वेढा दिला होता दोन पुरंदरचा तह कोणात झाला उत्तर पुरंदरचा तह मुघल व शिवराय यांच्यात झाला तीन पुरंदरच्या तहात काय ठरले होते उत्तर पुरंदरच्या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्या खालचा चार लक्ष होनांचा मुलूक मुघलांना देण्याचे ठरले होते प्रश्नांची उत्तरे शोधू एक शिवाजी महाराजांनी आग्र्याहून येताना संभाजीराजांना कोठे सुरक्षित ठेवले उत्तर शिवाजी महाराजांनी आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत सुरक्षित ठेवले दोन आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय काय केले उत्तर आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवावयास सुरुवात केली तीन शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली उत्तर कैदेत असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली पहारे करी प्रथम ते पेटारे तपासून पाहत असत पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी पेटाऱ्यातून पसार झाले अशा रीतीने शिवरायांनी युक्तीने आपली सुटका करून घेतली मुलांना तुम्ही शिवराय आग्र्याच्या सुटकेतून सुटून आल्याचे प्रसंग चित्र तयार करायचे आहे दिवस सोडावा पहिले काही आठवूया एक एक दिवस जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या उत्तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही तो परत घे असे कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या दोन कोंढाणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर कोंढाणा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे तीन शिवरायांचे निवडक सरदार कोण कोण होते शिवरायांचे निवडक सरदार बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे बहिरजी नाईक येसाजी कंक मुरार बाजी देशपांडे या प्रश्नांची उत्तरे शोधू एक तानाजीच्या मुलाचे नाव काय होते उत्तर तानाजीच्या मुलाचे नाव रायबा होते दोन तानाजी सूर्याजीला काय म्हणाला तानाजी आपला धाकटा भाऊ सूर्याजीला म्हणाला सूर्याजी तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग या तुम्ही आत घुसा एकदम धुव्वा उडवू शत्रूचा चला तीन आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोणी म्हणाले आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी शिवरायांना म्हणाला मुलांना तुम्ही तानाजीची कोंढाण्यावर चढाई हे प्रसंगचित्र तयार करायचे आहे दिवस सतरावा पहिले काही आठवूया एक तानाजी मालुसरे यांचे गाव कोणते उत्तर तानाजी मालुसरे यांचे गाव उमरठे दोन आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी शिवरायांना म्हणाला तीन कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार कोण होता उत्तर कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार उदयबान होता या प्रश्नांची उत्तरे शोधू एक तानाजीच्या भावाचे नाव काय होते उत्तर तानाजीच्या भावाचे नाव सूर्याजी होते दोन सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला उत्तर तानाजी पडल्यावर धीर खचलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवा जाऊन सूर्याजी म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे भागुबाईसारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा तीन शिवराय हळहळून काय म्हणाले उत्तर तानाजीसारखा शूर मोहरा धारातीर्थी पडल्यावर गड आला पण सिंह गेला असे उद्गार शिवरायांनी काढले मुलांना तुम्ही तुमच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची यादी तयार करायची आहे दिवस अठरावा पहिले काही आठवूया एक शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा कोठे केली होती उत्तर शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरात केली होती दोन शिवरायांनी राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली उत्तर शिवरायांनी राजधानीसाठी रायगड किल्ल्याची निवड केली तीन राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले उत्तर राज्याभिषेकाचे पौरोहित्य गागाभट्ट यांनी केले या प्रश्नांची उत्तरे शोधू एक शिवरायांचा राज्याभिषेक केव्हा झाला उत्तर शिवरायांचा राज्याभिषेक सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये झाला दोन शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला उत्तर शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक हा शक सुरू केला तीन मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले उत्तर राज्याभिषेकानंतर शिवरायांना पोटाशी धरताना मासाहेबांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले कारण राज्याभिषेकामुळे जिजामातेने केलेल्या तीस वर्षांच्या कष्टांचे चीज झाले होते शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आज साकार झाले होते त्यामुळे तिचा आनंद अश्रुं वाटे बाहेर पडला मुलांनो तुम्ही राज्याभिषेक प्रसंगी पाडलेल्या नाण्यांची इतरांच्या मदतीने माहिती मिळवा दिवस एकोणवीसवा पहिले काही आठवूया एक शिवरायांना गोवळकोंडा येथे भेटीचे आमंत्रण कोणी दिले उत्तर शिवरायांना गोवळकोंडा येथे भेटीचे आमंत्रण गोवळकोंड्याचा अबुल हसन कुतुबशहा याने दिले दोन शिवरायांच्या सावत्र भावाचे नाव काय होते शिवरायांच्या सावत्र भावाचे नाव राजे होते तीन राजे यांच्याकडे कुठली जहागीर होती उत्तर व्यंकोजीराजे यांच्याकडे दक्षिणेतील तंजावरची जहागीर होती या प्रश्नांची उत्तरे शोधू एक शिवरायांनी राजांना कोणती गळ घातली उत्तर स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करावे अशी शिवरायांनी गळ घातली दोन शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले उत्तर शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले की परक्या शत्रूंचा भरोसा धरू नये पुरुषार्थ गाजवावा तीन शिवरायांचे निधन केव्हा झाले तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये शिवरायांचे निधन झाले मुलांनो तुम्ही शिवराय व व्यंकोजीराजे यांच्या भेटीमधील संवाद तयार करायचा आहे दिवस वा पहिले काही आठवूया एक शिवरायांकडे कोणकोणते किल्ले होते उत्तर शिवरायांकडे शिवनेरी तोरणा राजगड लोहगड विजयदुर्ग रायगड सिंधुदुर्ग पन्हाळा मुरुड जंजिरा सिंहगड इत्यादी किल्ले होते दोन शिवरायांकडे किती किल्ले होते शिवरायांकडे तीनशे किल्ले होते तीन किल्ल्यांचे कोणते प्रकार होते उत्तर किल्ल्यांचे प्रकार तीन एक वनदुर्ग दोन गिरीदुर्ग तीन जलदुर्ग या प्रश्नांची उत्तरे शोधू एक शिवरायांकडे कोणकोणते जलदुर्ग होते उत्तर शिवरायांकडे सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे जलदुर्ग होते दोन शिवरायांच्या काळातील प्रसिद्ध आरमारी योद्धे कोण होते उत्तर दौलत खान मायनाक भंडारी लाय पाटील दर्यासारंग तुकोजी आंग्रे यासारखे प्रसिद्ध आरमारी योद्धे होते तीन शिवछत्रपतींना भारतीय आरमाराचे जनक का म्हणतात उत्तर शिवरायांनी सिद्धी पोर्तुगीज आणि इंग्रज या समुद्रावरील नवीन शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी दूरदृष्टीने आरमार दल उभारले मध्ययुगीन भारताचे हे पहिले आरमार होय या अर्थाने शिवराय हे भारतीय आरमाराचे जनक मानले जातात मुलांनो उपक्रम आहे तुम्ही पाठातील जहाजांची व किल्ल्यांची नावे शोधून वहीत लिहा त्यानंतर शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार सांगायचे आहेत उदाहरणार्थ गुराब गलबत पाल मचवा नाव होडी तसेच स्वतंत्र भारताच्या आरमारातील जहाजांची नावे सांगा भारतीय नौदलातील युद्ध नौकांविषयी माहिती मिळवून ती वहीत लिहायची आहे मुलांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा व आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका